नमस्कार नमस्कार साहेब, पूर्ण नाव सांगा. राहुल रामचंद्र चव्हाण. राहुल रामचंद्र चव्हाण. गाव सर हे गाव आहे भूषणगड. भूषणगड. तालुका खटाव. तालुका खटाव. जिल्हा सातारा. सातारा. तर माझं नाव आहे निरुद्दीन करपिंपळे. आज ग्रीन फार्म्स कंपनीच्या माध्यमातून तुमच्या शेतात आलो. तुमचं टोटल ऊसाचं क्षेत्र किती सर? 16 एकर. 16 एकर आहे. त्यापैकी हा खोडवा आहे. खोडवा 5 एकर आहे. हां. आणि 11 एकर लागण. 11 एकर नवीन लागण आहे. जर जवळ या भाऊ, या ऊसासाठी आपण ग्रीन प्लँट कंपनीच्या खताचा वापर केला आहे. होय. फक्त ग्रीन प्लँटच वापरले. ग्रीन प्लँट भूमी आणि फक्त बेसडोसाठी फक्त एक सुपर गोळी आणि सिटी कंपोस्ट वापरलं. ओके. हां. तर बघा, याच्या अगोदर आपण हर तुमच्या इथं बटाटा पीक होतं, त्या बटाटा पिकासाठी वापर केला. त्याचं उत्पादन चांगलं मिळाल्यानंतर मग आपण ऊसासाठी सुद्धा प्रयोग चालू केला. आता हे ऊस कटा होऊन किती दिवस झाले सर? फेब्रुवारीत तुटलेला ऊस आहे. हां. फेब्रुवारी तारीख? फेब्रुवारी काहीतरी शेवटची खेप गेली माझी 16-17 फेब्रुवारीला गेली. ओके. हां. त्याच्यानंतर मी मला कामात व्याप असल्यामुळं मी काय ते पाला कुट्टीने हे करत बसलो नाही. पाला पेटवून देणे आणि त्यानंतर मशागत हे करून ह्याची मशागत केली मी जवळजवळ मार्च फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मशागत केली. म्हणजे आपण जर मार्च पासून जर बघितलं तर आज जून चालू आहे. साधारण 3 महिन्याचा प्लॉट आहे. 3 सव्वा 3 महिन्याचा प्लॉट आहे. तर यासाठी आपण सुरुवातीला ट्रीटमेंट काय केली तर प्रीमियम आणि एसटी हे ड्रीप वॉटर सोडलेलं आहे. आता एसटी याच्यासाठी सोडलं की फुटण्याचं प्रमाण वाढावं, जर्मिनेशन व्हावं म्हणून. आणि प्रीमियम हे आपलं सॉईल ॲप्लिकेशन आहे. सगळ्या बॅक्टेरियाचं कल्चर याच्यामध्ये आहे. हे आपण सोडले. याच्यानंतर आपण भूमी पॉवरचा दुसरा डोस दिला आहे. याच्यासोबत सिंगल पॉवर रूटगार्ड आणि सिंगल सुपर फॉस्फेट. हां. आणि हे दिलं आहे. सिटी कंपोस्ट घेतलं. याचे किती डोस झाले सर? तो भर लावता ना आम्ही पाला पेटवून दिला. हां. आणि भर लावते वेळे एकदाच भर लावली मोठ्या टॅक्टरने. बर. त्यावेळी टाकलेलं आहे. हां. त्यानंतर मात्र आपण वरून एक फवारणी केली. फवारणी घेतलेली नायट्रोकिंग आणि ग्रोची आणि त्यासोबत ट्रेसआउट वापरले वातावरणाचं कंट्रोल व्हावं म्हणून. इथं आपलं उष्णता जास्त आहे. हो ना. हो ना. पाण्याचं प्रमाण कसं असतं तुमच्याकडे? पाण्याचं प्रमाण आम्हाला कमीच आहे तसं. हां. म्हणजे पोटापुरतं पाणी याच्यापेक्षा जास्त आहे. बरं. आता हे जे खतं वापरले याचा आपल्या प्लॉटवर यावर्षी नेमका काय फरक झाला? या वर्षाचा फरक तुम्ही स्वतःच बघा ना. काय फरक? एक तर आता हे आपलं 3 महिन्याचं ऊस आहे. याची जाडी जास्त वाटते साहेब. बरोबर आहे ना? बरोबर. कांड्याचे जर प्रकार बघितला तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8वी कांडी आश्चर्यला चालू. 7 आहेत. नॉर्मली सगळीकडे 6 पकडू शकतो. काही दाखवण्यापुरतं नाही. कुठेही फिरा तुम्ही. कुठेही फिरा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, याच्यामधलं अंतर थोडं फेरातलं अंतर आहे. आहे. नवीन फोटो सुद्धा निघतो साहेब. एका इथं आपण जर बघितलं तर नवीन फोटो नवीन फोटवा सुद्धा अजून निघतोय. आणि हे मी आता आपण उपटलेलं आहे. हां. याच्यात सुद्धा बघा खालून येणारे फोटो आहे. फोटोचे मुळ्याची संख्या बघा. मुळ्या बघा जाड आहेत. जाड पण आहे. आणि खालून येणारे बघा अजून 1, 2, 3. हा फरक फोटो होणार आहे. हा फोटो होणार आहे. आता आपण हा जो पाला ओढून घेतला पावसाच्या आधी आणि एक परत आपलं डीएपी क्रोम क्रोम आणि भूमी पॉवर हे माझं टाकायचं ठरलेलं आहे. त्याचा पुढचा डोस. पुढचा डोस. हा. म्हणजे आता रासायनिक याला काय टाकायचं? टाकणारच नाही. आता ह्याचं जर पानाची जाडी बघितली तर साधारण बघितलं तर पान आपलं 3 बोट सहज बसतंय. 3 बोटापेक्षा जास्त आहे. 4 बोट बसतंय. रुंदी जास्त आहे. उंची सगळी प्लॉट सगळा एकसारखा एकसारखा लेवलचा आहे. आणि यावर्षी टेम्परेचर भरपूर असताना सुद्धा तुमचा प्लॉट यावर्षी व्यवस्थित राहिला. जमिनीमध्ये काय फरक वाटतंय का तुम्हाला? जमीन आता ही बघायची. हां. तसं खडकाळ जमीन आहे तुमची. एकदम हलक्या प्रतीची जमीन आहे. सुद्धा मी असा हात घातला तर हां बुसबुशीपणा वाटतो. जरा जमीन मोकळी वाटते. बरोबर आहे ना? तर हे ग्रीन पॅन कंपनीच्या खताचा वापर करून तुम्ही समाधानी आहात? समाधान आहे. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश सांगू शकता? कारण आता तुमच्या भागामध्ये मी काळ गेले 3 दिवस झाले फिरतोय. इथं खर्च खूप करतात शेतकरी. खर्च आहे आमचा. खर्च म्हणजे आता आम्ही यातलंच आहे. खर्चाच्या प्रमाणे उत्पन्न नाही आमचं. हां. आता आपला हा ग्रीन पॅन्टचा जर भेटला तर तुम्हाला खर्च कसा वाटतो? खर्च रासायनिकच्या तुलनेत निम्मा आहे. हां. निम्मा आहे. आणि उत्पादन मात्र त्याच्यापेक्षा जास्त. सर आता 3 महिने झाले. परत आपण 6 महिन्याचा एक व्हिडिओ करूया. आतापर्यंतच्या वापरावर समाधानी आहात? आहे. धन्यवाद.